मी शनाय शेख, दिनमा न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमा न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाळुंगे मान हायटेक सिटी लोगोचे अनावरण. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सुकाणू समितीतर्फे 25 नोव्हेंबरला भव्य असा मोर्चा. पिंपरी चिंचवडचे महापौर आणि पदाधिकारी गेले परदेश दौऱ्यावर, पालिकेला वाली कोण असा प्रश्न होतोय उपस्थित. आणि लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणाचं लग्न ठरल्याने तरुणीने केली आत्महत्या. आता बातम्या सविस्तराने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाळुंगे मान हायटेक सिटीच्या लोगो आणि डिजिटल फलकाचं अनावरण केलंय. पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात PMRDA तर्फे महाळुंगे मान हायटेक सिटी म्हणून विकसित करण्यात येते आहे. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर PMRDA महाळुंगे मान हायटेक सिटी विकसित करण्यात येणार आहे. PMRDA हद्दीत बांधकाम परवाना आता ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे. तसेच बांधकाम परवाना देण्याची पद्धत देखील अगदी सोपी करण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबर 2019 पर्यंत PMRDAचा DP मंजूर करू असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. PMRDAच्या हद्दीमध्ये पुरंदर देखील झपाट्याने विकसित होत आहे. पुरंदर एअरपोर्टचा मॉडेल तयार झाला आहे. काही दिवसातच पुरंदर एअरपोर्टचं लँड एक्विसिजन सुरू होईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलंय. आता त्याचा विकास आराखडा तयार करतोय आणि मला सांगताना आनंद वाटतो की जगामध्ये सिंगापूरच्या सरकारचं आणि सिंगापूरची जी सरकारी कंपनी आहे त्यांचं खरं म्हणजे सगळ्यात जास्त प्लॅनिंग मध्ये नाव घेतलं जातं. जगातल्या अनेक ठिकाणचं प्लॅनिंग हे त्यांनी केलं आहे. आपण त्यांच्यासोबत करार केला, त्यांना आपण इन्व्हॉल्व्ह करून घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण आता या भागाचं सगळं प्लॅनिंग करतो आहे. आणि साधारणपणे मार्च 2019 पर्यंत आपण ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश करू आणि सप्टेंबर 2019 पर्यंत PMR क्षेत्राचा डेव्हलपमेंट प्लॅन आपण मंजूर करू की ज्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध अशा प्रकारचा विकास आपल्याला पाहायला मिळेल. आणि मगाशी बापूंनी सांगितलं, बापट साहेबांनी सांगितलं, खरं आहे सुरू होणार आहे. पुरंदरचं जे एअरपोर्ट आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. एक्झिस्टिंग एअरपोर्टला देखील आम्ही अपग्रेडेशन करतोय, त्याला जागा देतोय, कारण एअरपोर्ट व्हायला 4-5 वर्ष लागतात. तोपर्यंत हे एअरपोर्ट देखील वाढीव डिमांड केटर करू शकेल. पण पुरंदरच्या एअरपोर्ट करता त्याचं लँड एक्विजिशन लवकरच आम्ही सुरू करतो आणि त्याच्यामध्ये 3-4 सरकारी कंपन्यांचं कन्सोर्शियम कसं तयार करता येईल हा प्रयत्न मी करतोय, जेणेकरून त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जी लिव्हरेज करायची आहे ती लिव्हरेज करण्याकरता 3-4 सरकारी कंपन्यांना एकत्रित आणून त्यांच्या माध्यमातून आपण ही इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करावी आणि त्या संदर्भातला विषय अंतिम टप्प्यामध्ये आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे 25 नोव्हेंबरला भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा ठाणे रेल्वे स्थानकापासून निघून 26 नोव्हेंबरला विधानभवनावर धडकणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली आहे. आम्ही महाराष्ट्राचं येत्या 19 तारखेला जे हिवाळी अधिवेशन मुंबईला सुरू होत आहे त्या अधिवेशनावर 25 आणि 26 तारखेला आम्ही ठाण्याला 25-50 हजार शेतकरी गोळा होणार आहोत आणि ठाण्यापासून चालत आम्ही 26 तारखेला सकाळी 12 वाजेपर्यंत विधानभवनवर हा मोर्चा आम्ही धडकवणार आहोत. सरकारला याच्या बाबतीत विचार करावाच लागेल अशी आमची भूमिका आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असलेले महापालिकेचे महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, आयुक्त, नगरसेवक आणि काही अधिकारी स्पेनमधील बर्सिलोना अभ्यास दौऱ्यास गेल्याने पालिकेला वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे महापालिकेतील सर्वच विभागातील कामकाज थंडावलं असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आओ जाओ घर तुम्हार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विविध कामकाजासाठी आलेल्या शहरातील अनेक नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. स्पेनच्या बार्सिलोना शहरात स्मार्ट सिटी वर्ल्ड काँग्रेसच्या वतीने स्मार्ट सिटी एक्स्पो काँग्रेस 2018 या परिषदेचं 13 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलं होतं. याकरता महापौर, सत्तारूढ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्मार्ट सिटीचे संचालक मंडळ आणि अधिकारी या दौऱ्यासाठी केले आहेत. या दौऱ्यासाठी 20,21,250 रुपये खर्च करण्यात आला आहे. दरम्यान महापालिकेचे सत्ताधारी, विरोधी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, पालिका आयुक्त हे दौऱ्यावर गेल्याने महापालिकेचं दैनंदिन कामकाज संतगतीने सुरू आहे. महापालिकेच्या अनेक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी अजूनही दिवाळी सुट्टीतून बाहेर आलेले नाहीत. काही जण सकाळी तासभर कार्यालयात थांबून खासगी कामासाठी बाहेर पडल्याचं पाहायला मिळालंय. आयुक्त नसल्याने मागील 4 दिवसांपासून महापालिकेत शुकशुकाट पसरलाय. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच चंगळ सुरू आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता एक धक्कादायक बातमी आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाचं लग्न ठरल्याने तरुणीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. आत्महत्येचा हा प्रकार CCTVत कैद झाला आहे.
ईश्वरी पवार असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव होतं. मृत तरुणी गेल्या 3 वर्षापासून IT कंपनीत कामाला असलेल्या योगेश सोनवणेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तर ईश्वरी हडपसर येथील एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. तरुणाचे नुकतेच लग्न ठरले असल्याने तरुणी नैराश्यात होती. माझ्याशी लग्न कर असा तगादा तिने त्या तरुणाकडे लावला होता. मात्र तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने पिंपळेगुरव येथील राहत्या घराच्या टेरेसवरून उडी मारली आहे. तरुणीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलंय. ही मुलगी मूळची पैठण औरंगाबाद इथली आहे आणि पुणे येथे अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर इथे MCOM शिक्षण घेत होती. औरंगाबादच्याच योगेश सोनावळे नावाच्या तरुणाबरोबर ह्या मुलीचे रिलेशनशिपमध्ये इथं पिंपळेगुरव इथे राहत होती. पण आता या योगेश सोनावणेचं लग्न ठरल्यानंतर मुलगी नैराश्यात होती. तिने काल राहत्या बिल्डिंगच्या 5व्या मजल्यानंतर जो टेरेस आहे त्याच्यावर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. नाही, अद्याप तरी आम्ही तपास करतो आहे की या मृत्यूच्या बाबतीत. पिंपळे सौदागरमध्येच 3 दिवसांपूर्वी लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या विवाहित इसमाने चाकू हल्ला करून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना समोर आल्याने लिव्ह इन पुन्हा वादाच्या भोवरात अडकण्याची शक्यता आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमा न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमा न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शनमुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइसमध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवड शहरात एका 12 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती. दिवसाढवळ्या झालेल्या अपहरणाबद्दल पोलिसांनी देखील गांभीर्यता दाखवून 9 तासात मुलीची सुटका करून 2 जणांना ताब्यात घेतलाय. पेन घेण्यासाठी दुकानात गेलेल्या माही जैन या मुलीची अपहरण झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 4 वाजता चिंचवडमधील क्वीन्स टाऊन हाऊसिंग सोसायटीजवळ घडली होती. पेन घेऊन परत येत असताना रस्त्यावर उभ्या असणाऱ्या सोनेरी रंगाच्या गाडीतील अज्ञात व्यक्तींनी तिला जबरदस्ती गाडी तोडून घेतलं. यावेळी माहीने आरडाओरडा केल्याने दुकानदार बाहेर आला, मात्र गाडी चालक गाडी घेऊन तेव्हा पसार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी यंत्रणा सतर्क करून शहर परिसरात नाकाबंदी करत तपासाची चक्रे फिरवली. अपहरणकर्त्यांनी रात्री माहीच्या पालकांना संपर्क करून पैशांची मागणी केली. या फोनचा माग काढत पोलिसांनी हिंजवडीजवळील नेरे गावातून अपहरणकर्त्यांकडनं मुलीची सुखरूप सुटका केली आहे.
पोलिसांच्या सतर्कतेने अपहरण झालेल्या मुलीला सोडवण्यात तब्बल 9 तासात पोलिसांना यश आलंय. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी सोशल मीडियावरून शहरात पसरली आहे. परिसरातील विविध भागात सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत होतं. रात्री उशिरापर्यंत पोलीस शहर परिसरात कसून तपास करत होते. रात्री उशिरा माहीला सुखरूप पालकांच्या हाती सोपवण्यात आलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. सकाळी 9 वाजता पुण्यातून मराठा संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. 10 दिवसांमध्ये विधान भवनावर ही संवाद यात्रा धडकणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून मराठा संवाद यात्रा निघणार आहे. राज्यभरात आजपासून सुरू होणारी ही यात्रा 26 नोव्हेंबरला मुंबईमध्ये विधान भवनावर धडकणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने या संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. राज्य सरकारने मराठा आरक्षणाची अधिकृत घोषणा आणि इतर विविध प्रकारच्या मागण्या अद्यापही पूर्ण केल्या नसल्याने मराठी समाजात जनजागृती करण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. बोनसाय म्हणजे वामन वृक्ष ही मूळ कला भारतीय आहे, मात्र इतर कलांप्रमाणे तिचं जतन झालं नाही. भारतात 0% आयात आणि 100% निर्यातीत मोठा सहभाग हे ध्येय साध्य होण्यासाठी अशा पद्धतीच्या प्रयत्नांची गरज असल्याचं प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. पुणे येथे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद करणाऱ्या प्राजक्ता काळे यांच्या सत्कार कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे प्रशस्तीपत्र मेडल देऊन प्राजक्ता काळे यांचा गौरव करण्यात आलाय. प्राजक्ता काळे यांचे बोनसाय प्रदर्शन हे अप्रतिम असा शब्द सुद्धा कमी पडावा इतके सुंदर आहे. धन हे माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत कामी येतं, पण वन हे पुढील जन्माच्या पहिल्या श्वासासाठी कामी येतं असं सांगत बोनसाय कलेच्या संवर्धनासाठी शासन सर्वोत्परी सहकार्य करेल अशी ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. वृक्ष हे आनंद देणारी गोष्ट आहे आणि यागा तुम्ही मिशनच्या माध्यमातून, बोनसाईच्या माध्यमातून आणि तुमच्याच भाषेत वामन वृक्षाच्या माध्यमातून तुम्ही जो प्रयत्न करत आहात काळे साहेब आणि प्राजक्ताताई, हा कौतुकास्पद आहे. आणि मला वाटतं की तुम्ही तुमच्या या आयुष्यामध्ये धनापेक्षा वृक्षाला महत्त्व दिलं, हे ईश्वरीय कार्य आहे असं समजून आपला अनमोल वेळ हा या क्षेत्रासाठी दिला आणि आज या निमित्ताने आपल्या सर्वांचं कौतुक आम्ही करतोच आहे. पण मला विश्वास आहे की आपण या केलेल्या कार्याचा गौरव आपल्या अकाउंटमध्ये ईश्वरसुद्धा पुण्य जास्तीचं जमा करून करेल असाही मला विश्वास आहे. कारण हे ईश्वरीय कार्य आहे. हे मीही ऐकायचो की पाणी पाजलं तर पुण्य लागतं, गाय दान केली तर पुण्य गागतं, सुवर्ण दान केलं तर पुण्य गागतं, अन्न दान केलं तर पुण्य गागतं. आता देवाने जीआर नवीन बदललं आहे, याच्यासोबत आता जो वृक्ष गावतो त्यालाही पुण्य गागतं असा नवीन जीआर देवाने काढला. फक्त तो प्रिंटिंग होऊन आपल्यापर्यंत पोहोचला नाही, पण देवाने केला आहे. हे पुण्य बोनसाईच्या माध्यमातून जे वृक्षाचं प्रेम लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवत आहात, तुमच्याही अकाउंटमध्ये धन तर खूप आहे पण पुण्यही जमा होणार आहे काळे साहेब. तुमचं आणि प्राजक्ताताईचं खूप मनापासून कौतुक. आणि मी तुम्हाला विश्वास देतो की खरं तर आमच्या नेत्यांना ही नेहमी वाक्य ऐकण्याची सवय असते की भाऊ तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है. हे आम्ही ऐकत ऐकत आम्ही राजकारणात जातो. पण मी तुम्हाला सांगतो की आज मी तोच नारा देतो आहे की प्राजक्ताताई आप आगे बढो, सरकार आपके साथ है. गेल्या 35 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर विविध वृक्षांच्या सुमारे 150 प्रजाती श्रीमती काळे यांनी विकसित केल्यात. त्यानिमित्ताने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या वतीने पाहणी करून आज निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध विभागांच्या वतीने वर्षाला तब्बल 100 ते 125 कोटी रुपयांची विविध प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या जातात. परंतु कोणत्या विभागाने नक्की किती खरेदी केल्या, प्रत्यक्ष किती वस्तू आल्या हे तपासण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा महापालिकेकडे नाही. यामुळेच महापालिकेच्या वस्तू खरेदीवर वॉच ठेवण्यासाठी प्रशासनाने आता खास मटेरियल मॅनेजमेंट हे स्वतंत्र ॲप विकसित केलं आहे. या ॲपमुळे कोणत्या विभागाला कशाची गरज आहे, किती वस्तू खरेदी केल्या, प्रत्यक्ष किती आल्या याची कार्यालयात बसून माहिती उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या विविध विभागांमार्फत साहित्य खरेदी करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येतात. महापालिकेच्या वतीने आतापर्यंत कोणत्याही वस्तूची खरेदी करताना निविदा प्रक्रिया राबून अथवा शासनाने निश्चित केलेल्या दर सूचीनुसार वस्तूंची खरेदी केली जात होती. परंतु यामध्ये प्रशासनाकडनं अनेक पळवाटा काढून चढ्या दराने वस्तू खरेदी करण्यात येत होत्या. सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. यापैकीच एक नवीन उपक्रम म्हणजे सोलापूर फेस्ट. या सोलापूर फेस्ट महोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्राचे सरकार पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलंय.
सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यापैकी एक नवीन उपक्रम म्हणजे सोलापूर फेस्ट. नोव्हेंबर 2018 पहिले सोलापूर फेस्ट पुण्यामध्ये पंडित फार्म्स येथे आयोजित करण्यात आलं आहे. याचं उद्घाटन सहकार पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे आज 16, 17, 18 नोव्हेंबरला सोलापूर येथील महोत्सव पुण्यामध्ये भरवतो आहे. सोलापूरमध्ये जे उत्पादनं तयार होतात, शेतीचे उत्पादन असो किंवा औद्योगिक उत्पादन असो, या सर्व ह्याला मार्केटिंग या ठिकाणी मिळावं. सोलापूरचे ऐतिहासिक स्थळं, धार्मिक स्थळांचंसुद्धा या ठिकाणी माहिती व्हावी. आणि या पुणेकरांना या ठिकाणी एक खवय्या पुणेकर आहे, आमच्या सोलापूरची खवय्याचे जी वस्तू आहेत, ज्या खाद्यपदार्थ आहेत, ते सर्व या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे. सोलापूरच्या प्रत्येक विषयाचा खाद्यपदार्थ असतील, आमचे औद्योगिक उत्पादन असतील, शेती उत्पादन असतील, या सर्व गोष्टीचं मार्केटिंग व्हावं, या सोलापूरचे आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन होण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम केलेला आहे. तमाम पुणेकराला माझी विनंती आहे, आज उद्या आणि परवा 16, 17, 18 नोव्हेंबरला या प्रदर्शनाला भेट द्यावी. सोलापूर जिल्हा कापड उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर विविध शेती उत्पादने आणि खाद्यपदार्थ यासाठीही प्रसिद्ध आहे. सोलापूर फेस्ट या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुण्यातील नागरिकांना या उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. भाजप सरकारने देशाची संपूर्ण राजकीय कारकिर्दी बदललेली आहे. गेल्या 20 वर्षाच्या काळात सरकारने जे प्रकल्प केवळ कागदीपत्र ठेवले होते, ते सर्वच प्रकल्प केवळ 4 वर्षात प्रत्यक्षात आणण्याचं कार्य भाजप सरकारने केलं आहे. भाजपचा प्रत्येक लोकप्रतिनिधी मोठ्या आत्मीयतेने सामान्य नागरिकांचे हितसंबंध जोपासत असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार अनिल शिरोळे यांच्या जाहीरनामा प्रकाशनाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं आहे. भाजप सरकारची कारकीर्द ही 4 वर्षात मागच्या सरकारच्या तुलनेत उल्लेखनीय आहे. सरकारने विविध योजना राबवल्या असून पुणे शहरात मेट्रोचा प्रलंबित असलेला प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसन, सुशोभित पादचारी मार्ग, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बेघरांना देण्यात येणारी घरे, असे अनेक प्रकल्प पुणे शहरात भाजप सरकारच्या राज्यात मार्गी लागले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले आहे. भाजप सरकार हे गरीब जनतेचे आहे आणि म्हणूनच या गरिबांसाठी सतत विविध योजनांच्या माध्यमातून सरकार मदत करत असते. नुकतीच गरिबांसाठी आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने आयुष्यमान योजना अंमलात आणली असून अशा अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून भाजप सरकार सेवा पुरवत आहे. या सरकारला त्यांच्या कामाबाबत विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न देखील विचारू नये असा टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी मारला आहे. पुरंदरचं एअरपोर्ट असेल, एक्झिस्टिंग एअरपोर्ट असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये यातली कुठली गोष्ट नवीन नाही आहे. या सगळ्या गोष्टी जुन्या आहे. बापट साहेब तुम्ही असं म्हणाले, पण यातलं कुठलंच नवीन आहे, सगळं जुनं आहे. फक्त त्या काळात कागदावर होतं, आपण ते प्रत्यक्षात आणलं. 20 वर्ष ते चर्चा करत होते, 20 वर्ष केलं काय नाही, केवळ चर्चा केली. पण आपण केवळ 4 वर्षामध्ये यातली प्रत्येक गोष्ट ही त्या ठिकाणी प्रत्यक्षात अस्तित्वात आणली. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाळुंगे मान हायटेक सिटी लोगोचे अनावरण. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सुकाणू समितीतर्फे 25 नोव्हेंबरला भव्य असा मोर्चा. पिंपरी चिंचवडचे महापौर आणि पदाधिकारी गेले परदेश दौऱ्यावर, पालिकेला वाले कोण असा प्रश्न होते उपस्थित. आणि लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणाचं लग्न ठरल्याने तरुणीने केली आत्महत्या. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.